महाराष्ट्राचे अर्धदैव छत्रपती शिवरायांना अभिवादन करून परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून हिंदू हृदय सम्राट आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब यांना स्मरण करून आज या जाहीर सभेसाठी उपस्थित असलेले तुम्हा आपले सर्वांचे प्रिय लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार आमचे सहकारी अमोल कोलेजी यांच्या प्रचारासाठी तुम्ही मी आपण उपस्थित राहिलो असे आपले सत्यजितजी सत्यशीलजी मंचावर उपस्थित असलेले सर्व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी तमाम उपस्थित मतदार बंधू भगिनी बांधवांनो तरुण सहकारी मित्रांनो मला माहिती आहे की या वेळ झालेली आहे आणि या सभा आता या सुरुवात झालेली आहे. परंतु एक गोष्ट चांगली आहे की या निमित्ताने का होईना एक नव चैतन्य आज या 29 तारखेला शुभ दीपावळीच्या मुहूर्तावरती का होईना त्याचा शुभारंभ करण्याचं काम या विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपण करण्याचं काम केलेलं आहे. ही निवडणूक स्थानिक समस्या स्थानिक प्रश्न ह्याच्यातील आहेतच आहेत. ते लोकप्रतिनिधीमधून कसे अपयश झालेत काय नाही झाली ह्याची चर्चा होणारच होणार आहे. पण खऱ्या अर्थाने ही निवडणूक जर आपण जर पाहिली तर ही महाराष्ट्राच्या अस्मितेची निवडणूक आहे याहीकडे सर्व मतदारांनी पाहण्याची गरज आहे. कारण महाराष्ट्राची ही कधी संस्कृतीच राहिलेली नाही आहे. विरोधाला विरोध एकमेकांना उत्तर प्रतिउत्तर ही संस्कृती नक्कीच राहिलेली आहे. पण तू मला विरोध करशील तर मी तुला संपवल्याशिवाय राहणार नाही आणि तुलाच नाही तर तुझ्या पक्षालाही संपवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. ही नवीन संस्कृती जी महाराष्ट्रामध्ये येते त्याला रोखणारी ही निवडणूक आहे. या दृष्टिकोनातून राज्यातल्या तमाम मतदारांनी पाहण्याचं काम केलं पाहिजे. याच मतदारसंघामध्ये दोन वेळा आमच्या शिवसेनेच्या पक्षाचा आमदार होऊन गेलाय. तीन वेळा नगराध्यक्ष पद हे आम्हाला मिळालं. पंचायत समिती असेल किंवा कारखान्यामध्ये डायरेक्टरशिप असेल अनेक पदं आमच्या पक्षांनी त्यावी भोगण्याचं काम केलं किंवा सत्तेमध्ये या तालुक्यामध्ये येण्याची भूमिका घेतली. पण कधीही विरोधी पक्षाला नेस्तनाभूत करण्याचं काम करण्याचं पाप आम्ही कधी केलं नाही आहे. अमोलजी आपण त्यावेळी तर आपण अदलाबदलीच केली. मी ज्या भूमिकेत होतो त्यावेळी तुम्ही त्या भूमिकेत होता संपर्क प्रमुख या नात्याने. म्हणून मी आता जी बैठक करून आलो त्याची यादी मी इकडे वाचून दाखवत नाही. कारण त्या वेता जसे तुम्ही ऐकलेले तसेच वेता ऐकणं हे माझा देखील संपर्क प्रमुख या नात्याने हे कर्तव्य. पण मी आज इकडे आलो आहे सत्यशीलजींच्या मागे उभं राहण्यासाठी. हे आदरणीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य ठाकरेजींचा निरोप घेऊन की पूर्ण ताकदीने पक्ष आमच्या तुमच्या मागे उभा राहिल्याशिवाय राहणार नाहीये. कारण ही लढाई ही तुमची नाहीच आहे. ठीक आहे, विकास कामाच्या बाबतीत काही लोक आता मोठमोठ्याने ओरडतायत, एवढे कोटी आणले तेवढे कोटी आणले. सरकार आल्यानंतर हे सर्व आपण मागवणार आहोत. आरटीआयचे कार्यकर्ते मागवत आहेत पण आम्ही पण मागवणार आहोत. किती कोटी कोणाला दिलेत, कुठच्या पाईपलाईन झाली नाही झाली, कुठच्या धरणाला मिळाली नदी मिळाली नाही मिळाली. काही तर टीका कालपर्यंत करत होते बिबटा पार्क व्हायला पाहिजे म्हणून आमच्याकडे अशी ओरड ओरड करत होते. ते 2.5 वर्ष सत्तेमध्ये असताना त्यांनी कुठचा पार्क बनवला, त्यांनी उद्यान कुठे केले, काय केले ह्याचाही हिसाब आम्ही घेणार आहोत. जे कालपर्यंत आमच्या बरोबर एकनिष्ठ म्हणून घेऊन काम करण्याचं काम करत होते आदरणीय पक्षप्रमुखांच्या मागे खंजीर खोपसून ते दुसऱ्याकडे गेलेत. काही कमी लोकांनी बघितलं असेल आज ते माननीय आमदार वनगांची एक व्हिडिओ व्हायरल जी होते ती कृपया करून तुम्ही बघा. पालघरचे आमदार वनगा यांनी जाहीर रीतीने सांगितलं की मी शिंदे गटाकडे गेली ही मोठी चूक केली, मी एका देव माणसाच्या मागे खंजीर खुपसण्याचं काम केलं, मला परमेश्वर माफ करणार नाही. ही परिस्थिती ही आज त्यांची झालेली आहे. पण काही लोक राजकीय स्वार्थासाठी वेगवेगळी चूळ पेटवण्याचं काम करतायत, भावनात्मक करण्याचं काम करतात. काहींनी तर भावनात्मक करत असताना सांगितलं
की माऊळीला उमेदवारी मिळाली तर मी काय उमेदवारी देणार नाही. मग राहिलं ना माऊळी अपक्ष, घ्या ना त्याच्या मागे उमेदवारी आणि मागे आणि द्या त्याला संपोर्ट. पण ते करणार नाही, कारण काही ना आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे. म्हणून मी मतदारांना आवाहन करीन की पहिला पार्सल जर कोणाचा पॅक करायचा असेल तर जे लोक बंडखोर करतायत किंवा जे लोक या आघाडीमध्ये बिघाडण्याचं काम करतायत ह्यांना बाजूला ठेवण्याचं काम करा. माऊळीची चिंता तुम्ही करू नका, कारण माऊळी माझ्यापेक्षा जास्त जवळचे खासदार साहेबांचे. खासदारांनी एकदा जेवायला जावं, म्हणजे आता नाही दिवाळीनंतर जावा, इलेक्शन नंतर जावा. कारण माऊळी एक प्रामाणिक काम करणारा कार्यकर्ता आहे, त्याच्या मागे आहेत. म्हणजे याचा अर्थ काय वेगळं घेऊ नका, त्याचं परत सत्यशीलला टेन्शन येईल की अजून काय होतोय की काय. पण आता 3 वाजलेली आहेत, तुम्ही चिंता करायची गरज नाही. तुम्हीच आमचे अधिकृत उमेदवार आहात आणि तुम्हीच निवडून येणार आहात याबद्दल शिक्कामोर्तब झालेलं आहे. पण कार्यकर्त्यांची भावना आहेत, एक चांगला प्रामाणिक काम करणारा एक कार्यकर्ता आहे आणि म्हणून निश्चितपणे त्यांची समजूत घालण्याचं काम मी संपर्क प्रमुख या नात्याने करीन. आपण व्यासपीठावर बसलेल्या लोकांनी पण आपल्याला एकत्रित करण्याचं काम त्यांना आपल्याला करायचं आहे, कारण त्यांनाही प्रवाहाच्या बाहेर ठेवून आपल्याला चालणार नाही. कारण ही लढाई ही लोकशाही टिकून हुकुमशाही संपवण्याचं काम करण्याचं काम करणारी ही लढाई आहे. आणि म्हणून मूळ उद्देश किंवा मूळ आपला लक्ष हे वेधण्याचा प्रयत्न करतायत, हे इकडे तिकडे फिरकवण्याचा प्रयत्न करतायत. म्हणून त्याच्यातून तुम्ही भरकट जाऊ नका. सत्यशीलजींच्या मागे उभं राहून पूर्ण रीतीने ताकदीने तुतारी या निशाणीच्या मागे उभं राहणं म्हणजेच लोकशाही टिकवणं. आदरणीय पवारसाहेबांचा हात बटगड करणं म्हणजेच लोकशाही टिकवणं. आदरणीय उद्धवजींना साथ देणं म्हणजेच लोकशाही टिकवणं. आदरणीय राहुलजींना साथ देणं म्हणजेच लोकशाही टिकवणं. आणि मी तुम्हाला शब्द देतो की हे महाविकास आघाडीचा सरकार येतोय, सरकार येणारच आहेत. कारण लोकसभेमध्ये जनतेने दाखवून दिलं की आम्ही काय करू शकतो, कितीही कोटी वाटा, कितीही काही गोष्टी करा, पण आम्ही तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आणि म्हणून आता त्यांना आमची माय माऊलीची आठवण होते लोकसभेच्या नंतर. भाऊबीजला कोण काही जर त्यांनी देण्याचं काम केलं तर त्याची जाहिरात होत नाही. पण आज मोठमोठी जाहिरात करण्याचं काम आज लाडकी बहीण म्हणून करण्याचं काम ही मंडळी जी करतायत ह्यांचाही देखील खरा पितळं हे या येणाऱ्या काळामध्ये आम्ही स्वस्त आम्ही करून व त्यांचा खुलासा करून किंवा ते लोकांसमोर आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही. कारण कितीक कोटी रुपयाची निधी ही एका योजनेला दिलेली आहे आणि आज लोकांचे पगार होऊ शकत नाही, आज अनेक कर्मचाऱ्यांचे पगार होऊ शकत नाही. अनेक योजना आहेत, अनेक मागासवर्गीय समाजाचे असतील किंवा ओबीसीचे असतील किंवा मराठाचे असतील, या वेगवेगळ्या संस्थेचे पण देखील पैसे देण्याचं काम करून करण्याचं काम केलेलं आहे. आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर याहीपेक्षा चांगली योजना आणू आणि एक स्थिर रीतीने या राज्याचा गाडा पुढे नेऊन जाण्याचं काम आम्ही करू. त्यासाठी सत्यशीलजींच्या मागे उभं राहणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे आणि तुम्ही ते निश्चितपणे राहाल असे ती मी या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.